बालमित्रांनो आपण बेरजेचे एक ते चार भाग पाहिले आणि त्याची उदाहरणं देखील सोडून झाली आणि हो जरीही आपण ते अभ्यासले असतील तरीही गणित या विषयामध्ये उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव आपण जेव्हा करतो त्यावेळेसच आपल्याला त्या घटकाचा जास्त अभ्यास होऊन तो घटक समजतो आणि त्याचे दृढीकरण होण्यास मदत होते म्हणून गणित हा वाचायचा विषय नसून तो नेहमी सराव करायचा विषय आहे म्हणून बेरजेच्या उदाहरणांचा प्रत्येक दिवशी प्रत्येक भागाचा दररोज सराव करणं आवश्यक आहे चला त्याबरोबरच आपण सरावासाठी पुढे आज वजाबाकीचा भाग पहिला अभ्यासणार आहोत आणि तो आहे एक अंकी मोठ्या संख्येतून एक अंकी लहान संख्या वजा करणे पहा जेव्हा शाळा भरत होत्या त्यावेळेस आपण कृतीयुक्त पद्धतीने प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून वजा करणे म्हणजे नेमके काय करणे याचा अभ्यास पाहिलेला आहे तरीही मी आपल्याला परत सांगणार आहे वजा करणे म्हणजे कमी करणे उडून जाणे फुटणे कमी होणे मागे जाणे देऊन टाकणे याचा अर्थ म्हणजे वजा करणे शिल्लक बाकी हे शब्द वजा बाकी दर्शवतात आता आपण बेरजेच्या पहिल्या भागामध्ये अभ्यासल होतं पुढे मोजून बेरीज करणे म्हणजे मिळवणे हो की नाही आता आपण मागे मोजूयात किंवा पहा वर मोठी मोठ्या संख्येमधूनच लहान संख्या आपल्याला वजा करायची मग आपण लक्षात घ्या कमी करायची वजा करायची म्हणजे कमी करायचे मग किती मधून कमी करायचे पहा वर कोणता अंक आहे आठ या आठ मधले पाच कमी करायचे पहा म्हणजे आपण पाचच्या पुढे आठ ए पर्यंत मोजणार आहोत पहा पाच नंतर सहा सात आठ किती कांडे मोजले मी एक दोन तीन मग आपण इथे तीन लिहिणार आहोत किंवा आपल्या जोपर्यंत लक्षात येत नाही सराव होत नाही तोपर्यंत आणखी एका पद्धतीने आपण केले तरीही चालतील पहा मी आठ रेषा ओढणार आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ मधून मी किती कमी करणार आहे किंवा वजा करणार आहे पाच बरोबर पाचच रेषा कमी करूयात एक दोन तीन चार आणि पाच शिल्लक किती आहेत एक दोन तीन ही झाली आपली वजाबाकी कमी केले आठ रेषा ओढल्या पाच कमी केल्या तीन राहिल्या किंवा आठ कोणत्याही वस्तू घेतल्या तुम्ही खडे घेतले आणि त्यातले पाच काढून टाकले तर तीन खडे शिल्लक राहतील तसेच आपण नऊ रेषा ओढूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता सांगा नऊ मधून आपण किती कमी करणार आहोत तर चार कमी करणार आहोत वरच्या अंका एवढ्या रेषा ओढणं आणि खालच्या अंका एवढ्या काढून टाकणं बरोबर आहे एक दोन तीन आणि चारच आपल्याला रेषा कमी करायच्यात काढून टाकायच्यात तर बाकी रेषा किती राहणार आहेत एक दोन तीन चार आणि पाच ते आपण पाच इथे लिहिणार आहोत असेच आणखी एक उदाहरण समजावून देतये सात रेषा ओढणार आहोत एक दोन तीन चार पाच सहा सात किती कमी करणार आहोत आता बरोबर तीन कमी करायचे आहेत हो की नाही पहा मग एक दोन तीन किती शिल्लक राहत आहेत एक दोन तीन चार आले लक्षात लक्षात घ्या रेषा आपण जेव्हा ओढतो त्यामध्ये अंतर ठेवा नाही तर कमी करताना आपल्याला गोंधळ होऊ शकतो आता याचं वाचन कसं करणार आहोत आपण आठ वजा पाच बरोबर तीन नऊ वजा चार बरोबर पाच सात वजा तीन बरोबर चार पहा ही उदाहरणं आपण दररोज जर सोडवली तर निश्चितच आपल्याला लवकरच सराव होतो आणि त्या भागाचे दृढीकरण होते आणि तो घटक आपण लवकरात लवकर शिकतो चला तर ही बाकीची उदाहरणं तुम्ही पाहायची लिहून घ्यायची आणि दररोज दहा या वजाबाकी भाग एक मधील जोपर्यंत भाग दोन होत नाही किंवा आपल्याला भाग एक चे दृढीकरण होत नाही तोपर्यंत आपण दररोज दहा उदाहरणं सोडून आपल्या ग्रुपवरती टाकायचे